नमस्कार मित्रांनो मी कृष्णाबाई नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र शासनाने सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठराला एक नवीन जी आर पारित केला आहे या जी आरनुसार नुसार जानेवारी दोन हजार सहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ दरम्यान सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांना सहा वेतन लागू होणार आहे आणि त्यांना सहा वेतन आयोगाचा फायदा होणार आहे आतापर्यंत त्यांना सहा वेतन आयोग लागू झाला नव्हता त्यांना तो लागू होऊन त्याचा फरकही देण्यात येणार आहे काय आहे या जी आरमध्ये आणि कशाप्रकारे याची निर्णय झालेला आहे आणि त्यांचा फरक कशाप्रकारे मिळणार आहे याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि आपण आतापर्यंत नॉलेज मास्टर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा मित्रांनो हा जी आर जर आपल्याला पी डी एफमध्ये पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून हा डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता चला तर आपण व्हिडिओकडे आपण जाऊया आपल्या विषयाकडे जाऊया आणि कशा प्रकारचा जी आर आहे हे पाहूया मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार अठरा ला जो जी आर निर्मिम झाला तो जी आर अशा प्रकारे आहे दिनांक एक एक सहा ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त धारकांच्या निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याबाबत म्हणजे जे निवृत्ती वेतन धारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक आहेत यांच्या वेतनात सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि प्रस्तावना कशा प्रकारे पहा उपयुक्त संदर्भाधीन क्रमांक एक वरील दिनांक म्हणजे जो संदर्भ दिलेला आहे एक नंबरचा तीस ऑक्टोबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयान्वे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक एक एक दोन हजार सहा नंतर निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त वेतन धारकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा करण्यात आल्या होत्या मात्र सदर शासन निर्णयातील काही तरतुदी या दिनांक एक एक दिनांक दोन हजार सहा ऐवजी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार नऊ पासून लागू करण्यात आल्या होत्या या तरतुदी दिनांक एक एक, पासुन लागो साथी एक दोन हजार सहा पासून लागू कराव्यात यासाठी मान्य उच्च न्यायालयात दाखल झालेल्या रीट याचिका क्रमांक एकोणनवद पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार अकरा श्रीमती सावित्रीबाई नरसय्या गुडप्पा विरुद्ध महाराष्ट्र शासन या सो त्यासोबतच्या समान विषयावरील इतर याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयातील काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पहा <coughs> जो दोन हजार नऊ ला जो शासन निर्णय घेत आला होता त्यामध्ये या शासन निर्णयाद्वारे एक नवीन सुधारणा करण्यात आली आहे पहा जो तीस ऑक्टोबर दोन हजार नऊ शासन निर्णयातील काही तरतुदी या सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठराच्या जी आरमध्ये मध्ये सुधारणा केली आहे बा शासन निर्णय अशा प्रकारे आहे की दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयातील परिच्छेद पाच पॉईंट एक पाच पॉईंट दोन पाच पॉईंट तीन व पाच पॉईंट चार मधील तरतुदी दिनांक एक एक दोन हजार सहा पासून लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार सहा ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्ती वेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ आणू राहील म्हणजे जे दोन हजार सहा एक एक दोन हजार सहा ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले जे निवृत्ती आहेत त्यांना सुधारित निवृत्ती लाभ जो दिला गेला नव्हता तो आता मिळणार आहे तो अनुज्ञीय राहील आणि त्यांच्या थकबाकीचं काय आहेत एक एक दोन हजार सहा ते सव्वीस दोन दोन हजार नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुधारित केल्यानंतर अनुजनीय थकबाकीची रक्कम निवृत्ती वेतनधारकांना अदा करण्यात येईल त्यांना जे निवृत्ती आहेत त्यांना ही थकबाकी देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे निवृत्ती उपादान किंवा मृत्यू उपदान निवृत्ती उपादान मृत्यू उपदान यांच्या अनुषंगाने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयात नमूद सहा व सहा पॉईंट एक मधील तरतुदी पूर्वीप्रमाणेच कायम राहतील तथापि या तरतुदी दिनांक एक एक, एक जानेवारी दोन हजार सहा पासून लागू करण्यात आल्यामुळे सेवानिवृत्ती वेतन धारकांच्या उ उपदानाच्या रक्कम कोणताही प्रकारचा बदल होत असल्यास त्याचे समायोजन देय निवृत्ती वेतन किंवा कुटुंबीय निवृत्ती वेतनाच्या थकबाकीतून करण्यात यावे अशा प्रकारचं या ठिकाणी निवृत्ती उपदान व मृत्यू उपदान यामध्ये जी तरतूद करायची आहे ती या प्रकरणी सांगितली आहे की एक जानेवारी दोन हजार सहापासून जी लागू करण्यात येणार आहे ते सेवानिवृत्ताच्या उपदानाच्या रकमामध्ये कोणताही प्रकारचा बदल होत नसल्याने त्याचे समायोजन देय थकबाकीतूनच करण्यात यावे नंबर चारचा पॉईंट आहे पहा निवृत्तीवेतन सुधारित केल्यामुळे देय होणाऱ्या थकबाकीच्या रकमेवर व्याज अनुज्ञेय असणार नाही या ठिकाणी निवृत्तीवेतन सुधारित केल्यामुळे जी थकबाकी होणार आहे त्याच्यावरती व्याज अनुज्ञेय असणार नाही म्हणजे व्याज मिळणार नाही निवृत्तीवेतन सुधारित केल्यामुळे देय फरकाची रक्कम एकत्रितरित्या थकबाकीच्या स्वरूपात देण्यात येत असल्याने आता पुन्हा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण अनुज्ञेय होणार नाही या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की निवृत्ती वेतन सुधारित केल्यामुळे देय फरकाची रक्कम एकत्रित थकबाकीच्या स्वरूपात म्हणजे जी फरक आहे तो एक बाकीचे एक रकमी किंवा एकत्रित तर देण्यात येणार आहे आणि यामुळे आता पुन्हा निवृत्ती वेतनाचं जे अंश राशीकरण आहे ते अनुज्ञ राहणार नाही वरीलप्रमाणे निवृत्तीवेतना सुधारणा केल्यामुळे देय होणाऱ्या थकबाकीची रक्कम संबंधित निवृत्तीवेतनधारकांना किंवा वेतन धारकांना एक, एक रकमी अदा करण्यात यावी म्हणजे ही जी फरक आहे किंवा जी थकबाकी राहिलेली आहे ही थकबाकी एक रकमी अदा करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय आहे या ठिकाणी सर्वसाधारण सूचना आहे की शासनाच्या प्रत्येक अधिपत्याखाली सर्व कार्यालय प्रमुखांनी यांनी दिनांक एक एक सहा ते दिनांक सव्वीस दोन नऊ काला या कालावधीत निवृत्ती धारकांच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाची प्रकरणे सुधारित करून याबाबत दर सहा महिन्यांनी आढावा घ्यावा त्यांच्या आधिपत्याखालील एखाद्या कार्यालय प्रमुखांनी यांनी खांनी यांनी सुधारित निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयात सादर न केल्यामुळे उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणास तो विभाग सर्वस्वी जबाबदार राहील म्हणजे आपली कोणाची जबाबदारी आहे या ठिकाणी शासन न्यायालयीन प्रकरणात ती या ठिकाणी सांगितलेली आहे नंतर आहे कार्यालय प्रमुख यांच्यासाठी सूचना या ठिकाणी कार्यालय प्रमुखासाठी सूचना दिलेल्या आहेत पहा दोन कार्यालय प्रमुखासाठी जे सूचना आहे त्यामध्ये नंबर एकची ची सूचना आहे पहा कार्यालय प्रमुख यांनी दिनांक एक एक सहा ते सव्वीस दोन नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचारी यांच्या निवृत्ती वेतनाची प्रकरणे उपरोक्त प्रमाणे सुधारित करून महालेखापाल कार्यालय सेवा पुस्तकास विहित नमुना क्रमांक सहा मध्ये सुधारणेसाठी सादर करावीत ज्या निवृत्ती वेतनधारकांच्या किंवा वेतन वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनाचे अभिलेखे उपलब्ध नसतील अशा प्रकारे निवृत्ती धारकांनी कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित कार्यालय प्रमुखाकडे पीपीओ निवृत्ती वेतन प्रदान आदेश अर्ज करावा कार्यालय प्रमुखाने अर्ज प्राप्त झाल्यानंतर योग्य ती शहानिशा करून निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल महालेखापालकडे सादर करावे म्हणजे कार्यालय प्रमुखांना सूचना आहेत की सेवा पुस्तिकासहित विविध नमुन्यात आपण अहवाल सादर करावा महालेखापालाकडे आणि जर काही कर्मचाऱ्यांचे जर तुमच्याकडे अभिलेखी किंवा पुरावे उपलब्ध नसतील अशा प्रकरणी जे निवृत्तीवेतन धारक आहेत किंवा कुटुंबनिवृत्ती धारक आहेत यांनी संबंधित कार्यालयाकडे पी पी ओच्या प्रतिसह अर्ज करावा आणि तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तो अर्जाचे सहान्यक्षण करून त्याची पडताळणी करून ती सुधारणेसाठी महालेखा सादर करावेत अशा प्रकारची सूचना आहे आणि नंबर दोनची सूचना आहे दिनांक एक एक सहा ते सव्वीस दोन नऊ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचारी यांच्या सुधारित निवृत्ती वेतनाची निवृत्ती वेतनाची प्रकरणे तातडीने सादर करण्याची दक्षता घ्यावी सुधारित निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन, वेतन प्रकरणाबाबतचा अहवाल संबंधित प्रशासकीय विभागास पाठवण्यात यावा या निर्णया द्वारे असे सांगितले आहे की जे कर्म सेवानिवृत्त कर्मचारी झाले आहेत यांची प्रकरणे तातडीने किंवा लवकरात लवकर पाठवण्याची दक्षता घ्यावी आणि आपल्या प्रशासकीय विभागास पाठवण्यात यावा नंतर क ची सूचना क नंबरची सूचना अभिधान व लेखा अधिकारी कोशाकार अधिकारी यांच्या सूचना आहेत अशा प्रकारच्या सेवा आणि उपदानाकरता असलेल्या आहरण व वितरण अधिकाराचे प्राधिकार फक्त कालावधीकरिता संबंधित कोशाकार अधिकारी अधिकार व लेखा अधिकारी यांना देण्यात येत आहे या ठिकाणी कुटुंब निवृत्ती व निवृत्ती वेतनधारकाच्या अ उपलब्ध नसतील अशा निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांच्या पी पी ओची प्रत प्राप्त करून घेऊन मान्य महालेखक यांच्याकडून योग्य ती शक्य करून निवृत्तीवेतनधारका थकबाकी अदा करण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी सूचना केली आहे आणि एक, एक सहा ते दो सव्वीस दोन नऊ या कालावधीतील निवृत्ती वेतनधारकांच्या थकबाकीची विषयक नोंद स्वतंत्र एक्सेल शीटमध्ये नोंदवावी खालीलप्रमाणे थकबाकी विषयक नोंदीचा लेखात ठेवण्यात यावा लेखा अधिकाऱ्यांच्यासाठी <coughs> सूचना आहे की एक्सेल शीटमध्येच त्यांची थकबाकी विषयक नोंदी ठेवावी या ठिकाणी सिरियल नंबर बी पी ओ नंबर नेम ऑफ पेन्शनर टोटल एरियस पेबल डिडक्शन इन इफ एन काही डिडक्शन असेल तर नेट अमाऊंट पेवेल आणि रिमार्क्स अशा प्रकारच्या तक्त्यामध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये त्यांच्या नोंदी करण्यात याव्यात अशा प्रकारची सूचना आहे अशा प्रकारे नंतर चौथी आहे कोशा कोशागार अधिकार अधिदान व लेखाधिकारी यांनी एक एक सहा ते सव्वीस दोन नऊ या कालावधीत निवृत्तीधारकांच्या थकबाकीवर नियमानुसार आयकर कपातीची का कारवाई करावी जर कोणाला आयकर कपात बसत असेल तर ती कारवाई वर करावी अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि निवृत्ती वेतन अडकून अतिप्रदान रकमेबाबतचे विहित नमुन्यातील विहि हमीपत्रही घ्यावे अशा प्रकारच्या सूचना आहेत योजना के ला लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषीत्रे विद्यापीठे व त्यांचे संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारास लागू राहील म्हणजे कोणाकोणाला हा निर्णय लागू राहील या ठिकाणी सूचना दिलेली आहे की अनुदानित शैक्षणिक संस्था कृषीतरी विद्यापीठे त्यांचे संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय कृषी विद्यापीठे यामधील जे कर्मचारी आहेत जे वेतनधारक आहेत किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत यांना हा निर्णय योग्य त्यास फेरफारास लागू राहील अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे नंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमन एकोणीसशे बासष्ट च्या अधिनियम क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीसच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कानवे प्रदान केले अधिकार आणि त्याचा म्हणजे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेच्या निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहील म्हणजे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत आणि ते निवृत्ती आहेत यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे या संबंधीचा सर्व खर्च नमोद निवृत्तीधारकाचे ज्या अर्थसंकुल लेखा शीर्षकाखाली टाकत आहे म्हणजे जे प्रत्येक जी आरमध्ये मध्ये जे ज्याप्रमाणे राहते की जो खर्च कुठल्या लेखा शिख शीर्षकाखाली टाकायचा आहे ते या ठिकाणी दिलेला आहे नंतर तीस ऑक्टोबर नऊच्या शासन निर्णयातील तर, प्रू तरतुदी पूर्वीप्रमाणेच कायम राहतील जे काही वेगळे अजून निर्णय आहे ते तीस ऑक्टोबर दोन हजार नऊ राहतील बाकीच्या तरतुदी अशा प्रकारचा या ठिकाणी निर्माण निर्णय दिलेला आहे तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने पारित करण्यात आलेल्या दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार नऊच्या शुद्धीपत्रकासोबतची परिशिष्ट दिनांक एक एक सहा नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी लागू राहील अशा प्रकारचा शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की पेन्शनधारक आणि निवृत्ती वेतनधारकांना जो सहावा वेतन आयोग मिळाला नव्हता तो या सदर शासन निर्णयाद्वारे त्यांना मिळणार आहे आणि त्यांची फरक ही एक रकमी एकाच हप्त्यामध्ये रोखीने किंवा त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे अशा प्रकारचा सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठराचा जी आर आपल्याला पाहायला मिळतो आहे जो कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत किंवा जे सेवानिवृत्त आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ज्यांना सहावा ला वेतन आयोग लागू झाला नव्हता त्यांना हा आता सेवानिवृत्त वेतन किंवा जे सुधारणा होणार आहे हे वेतन त्यांना जास्तीची रक्कम या ठिकाणी एकाच हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अशा प्रकारचा हा जी आर आय व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्याला अपडेट माहिती मिळत राहील